हाय फ्रेंड्स, तर आज आपण इथे बनवणार आहोत चिकन सुका आणि तो बनवणार आहोत तो काळा मसाल्यातला बनवणार आहोत. तर आता आपण मी ते अर्धा किलो चिकन घेतले स्वच्छ धुऊन, तर आपण ते मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी मी थोडीशी हळद टाकणार आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करणार आहे. हा जो मसाला आहे तो आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट करून घेतली मी, ते मी ऍड करणार आहे. आता हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं एकसारखं. आणि 30 मिनिटांसाठी ठेवायचं मॅरिनेट व्हायला. तर मी अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी 30 मिनिट ठेवणार आहे मॅरिनेट करायला. चला तर आता आपण चिकन सुकं काळं बनवण्यासाठी मसाला रेडी करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी गॅस पेटवून घेतलाय आणि इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, त्याच्यावरचं साल काढून घेतले. तर आपण ते गॅसवर भाजून घ्यायचे. आता माझ्याकडे जाळी नाहीये म्हणजे कांदा भाजण्यासाठी, तर मी आता असंच गॅसवरती ठेवणार आहे भाजण्यासाठी. तुम्ही बघू शकता पूर्ण कांदे काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे. म्हणजे चिकन मस्त खूप छान कलर काळा असा येतो चिकनला आणि भाजी पण खूप टेस्टी लागते चिकनची. तर आता तुम्ही बघू शकता मी गॅस आता मोठा केलाय आणि भाजून घेते. का तर माझ्याकडे जाळी नाहीये, इकडे अंगोलामध्ये अवेलेबल नाहीये जाळी. तर मी अशा पद्धतीने हे पूर्ण भाजून घेणार आहे कांदा. तर अशा पद्धतीनं गॅसवरती कांदा पूर्ण काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा. अजून माझा कांदा भाजलेला नाहीये, थोड्या वेळाने मी तो पलटी करणार आहे म्हणजे पूर्ण साईडनं भाजेल तो. तर अशा पद्धतीनं कांदा भाजून घ्यायचा. बघा माझा कांदा भाजलेला आहे, भाजून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी काढून घेणार आहे त्या प्लेटमध्ये. तर आता माझा कांदा भाजून झालेला आहे. तर मी आता खोबरं भाजायला ठेवले. खोबरं पण सेम असंच गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे छान होत, टेस्ट पण खूप छान लागते. तर मी आता पलटी करून घेतले, एक साईडनं भाजलेलं आहे खोबरं आणि हे ओलं खोबरं घेतले मी. ओल्या खोबऱ्यामुळे भाजी छान होते आणि टेस्ट पण चांगली लागते. तर थोडस भाजून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. तर आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये असं भाजून घ्यायचं. हे बघा आता आपण एक टमाटर घेणार आहे, तो पण थोडासा भाजून घ्यायचा गॅसवर. आणि अशा दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी. मॅरिनेट करताना टाकले आपण लसूण, पण थोडासा घ्यायचा गॅसवरच भाजून. टमाटर असं भाजून घ्यायचं गॅसवरतीच थोडस, आणि लसूण पण गॅसवरतीच थोडासा भाजून घ्यायचा. आणि लसूण मी आधी ह्याच्यामध्ये मॅरिनेट करताना टाकलाय, त्यामुळे मी थोडासा लसूण घेतलाय दोन तीन पाकळ्या. तर बघू शकता मी टमाटर असं पलटी केले, एक साईडनं भाजून झाले. थोडस खालच्या साईडला भाजलं की मग मी काढून घेणार आहे. लसूण पण भाजलाय. तुम्ही आता बघू शकता मी सगळा मसाला भाजून घेतलाय गॅसवरती. कांदा पण भाजून घेतलाय, खोबरं, लसूण आणि टमाटर. तर आता मी ह्याचं वाटण करून घेणार आहे. तर माझा मसाला वाटून झालेला आहे.
तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मसाला बनवलाय आणि हा मसाला थोडासा काळा दिसतोय तर ह्याच्यामुळे चिकन आपलं काळं होणार आहे आणि टेस्ट पण येणार आहे छान. तर आता आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे तर आता आपण चिकन सुका बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी एक पॅन घेतलाय आणि आता मी तेल टाकणार आहे. तेल गरम करून घ्यायचं. इथे मी कोल्हापुरी हा काळा मसाला घेतलाय, थोडस लाल मिरची पावडर घेतली, हा चिकन मसाला आहे आणि हा धना आणि जिरा पावडर आहे. तर ते पहिल्यांदा आपण टाकणार आहोत तेलामध्ये. तेल गरम झाले, गॅस कमी करायचा नाहीतर जळून जाईल मसाला. आपण जो हा काळा मसाला बनवून घेतलाय तो टाकायचा वाटण. तर आपला मसाला भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता तेल पण सुटले. आता मसाल्याला मस्त भाजून झालाय मसाला. आता मी चिकन टाकणार आहे याच्यामध्ये. तर आपलं हे मॅरिनेट केलेलं चिकन आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि एक सारखं हलवायचं. तर आता मी मिक्स करून घेतलेलं आहे चिकन. तर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं 15-20 मिनिट. तर आता आपण एकदा दोनदा असं हलवून घ्यायचं चिकन, कारण खाली लागलं नाही पाहिजे. तर आपलं काळू चिकन किती मस्त दिसतंय बघू शकता तुम्ही. 10 मिनिट झालेली आहे. तर आपलं चिकन रेडी झालेलं आहे. तर आपण बघूया कसं झालंय चिकन. वाव मस्त, खूप छान झालंय. कलर पण छान आलाय. मस्त झालंय चिकन, तुम्ही बघू शकता. तर आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त अशी कोथिंबीर घालायची भरपूर, बघू शकता तुम्ही कसं झालंय चिकन. जर तुम्हाला माझी चिकनची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील.